हॅलो स्टुडंट्स, आज आपण भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास ही जी संकल्पना आहे ती शिकणार आहोत. ओके, भूमी उपयोजन म्हणजे काय? तर जमिनीचा होणारा वापर. तर जमिनीचा वापर जो आहे तो माणूस आपल्या सोयीनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार करत असतो. मग त्या आर्थिक क्रिया असतील किंवा स्वतःसाठी निवासस्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी ज्या काही क्रिया केलेल्या असतात, ज्याला आपण सेटलमेंट्स असं म्हणतो, यासाठी त्यांनी जमिनीचा वापर केलेला असतो. आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत, द्वितीयक आहेत, तृतीयक आहेत, चतुर्थक आहेत. या सर्वांसाठी जमिनीचा वापर हा केला जातो. ठीक आहे, थोडक्यात भूमी उपयोजन हे काळानुसार, सामाजिक स्थितीनुसार, परिस्थितीनुसार हे बदलत असतं. आणि मानवाच्या गरजा ज्या आहेत या सुद्धा कालानुसार काय होतात, बदलत असतात. ठीक आहे, तर आपण हा थोडासा जो फरक आहे काळानुसार होणारा किंवा वस्तीच्या प्रकारानुसार होणारा, तो आज आपण समजून घेणार आहोत. तर आपण, आपल्याला माहिती आहे की मानवी वस्त्यांचे प्रमुख जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार विशेष गृहीत धरतो, ते म्हणजे कोणते? तर ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती. ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती यांची वैशिष्ट्ये जी आहेत ती परस्पर भिन्न आहेत, बरोबर? उदाहरणार्थ ग्रामीण वस्तीमध्ये जर आपण पाहिलं तर काय दिसतं? प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत या मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. या उलट तुम्ही जर नागरी वस्तीमध्ये पाहिलं तर काय दिसतं? द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक या ज्या क्रिया आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होत असतात. ठीक आहे, दोन्ही ठिकाणावरती असलेल्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत त्या भिन्न भिन्न आहेत. अर्थातच याचा अर्थ असा आहे की दोनही भूमी उपयोजनांमध्ये फरक आहे दोन्ही ठिकाणांवरच्या. ठीक आहे, आता ग्रामीण क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर बघा, त्या ठिकाणी बहुतांशी जमीन जी आहे ती कोणत्या उद्देशाने वापरलेली असते, उपयोजन कोणत्या उद्देशाने असतं? तर पहिलं शेती आहे. बहुतांशी लोकं जी आहेत ग्रामीण वस्तीमध्ये राहणारी, ही जमिनीचा वापर हा शेतीसाठी करतात. त्याचबरोबर मोठ्या संख्येने पशूंचं पालन सुद्धा या ठिकाणी केलं जातं. पशुपालन हा एक व्यवसाय आहे ग्रामीण वस्त्यांमधला, आणि म्हणून चराऊ कुरणं जी आवश्यक असतात या पशु चरण्यासाठी, ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणजेच ग्रामीण वस्त्यांमध्ये प्रामुख्याने चराऊ कुरणांसाठी सुद्धा या जमिनींचा वापर जो आहे तो केला जातो. ठीक आहे, या उलट तुम्ही जर नागरी वस्त्यांमध्ये गेलात तर तुम्हाला काय दिसतं? तर ठिकठिकाणी गृहनिर्माण संस्था निर्माण झालेल्या दिसतात, मोठ्या मोठ्या बहुमजली इमारती निर्माण झालेल्या दिसतात, रो हाऊसेस दिसतात, बंगलोज दिसतात. आणि याचबरोबर तुम्हाला असं दिसेल की रस्त्यांची बांधणी झालेली असते. त्या नागरी वस्तीमध्ये आवश्यक असणारे जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांची निर्मिती त्या ठिकाणी झालेली दिसते. त्याचबरोबर उद्योग आहेत, ज्याला आपण द्वितीयक आर्थिक क्रिया असं म्हणतो, हे सुद्धा तुम्हाला या नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेले दिसतात. असं दिसणार नाही तुम्हाला की एखादं फार मोठं शहर आहे, नागरी वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये शेती केली जाते किंवा शेतीखालील क्षेत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं, असं शक्यतो आढळणार नाहीये. तर प्रामुख्याने शहरी किंवा नागरी वस्तीमधलं जी जमीन आहे ती द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक क्रियांसाठी वापरली जाते. जे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असतं मानवाला जगण्यासाठी ते निर्माण करून त्या दृष्टीने त्या ठिकाणी उपभोग घेतला जातो, बरोबर? आणि म्हणून नागरी उपभोग जो आहे हा ग्रामीण उपभोगापेक्षा वेगळा असतो. तिथल्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या ग्रामीण क्षेत्रामधील लोकांपेक्षा वेगळ्या असतात, भिन्न असतात, आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या ठिकाणच्या जमिनीचा वापर हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा फरक आहे दोघांमधला. ठीक आहे, यानंतर लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर बघा, लोकसंख्या आणि जमिनीची उपलब्धता हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे बघा या ठिकाणी विचारात घेण्यासारखा. कारण लोकसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते, पण त्या तुलनेने जमिनीचं क्षेत्र जे आहे, जी भूमी आहे ती वाढत नसते. कारण पृथ्वीच्या जमिनीचं जे काही आवरण आहे पृथ्वीवरचं त्याला मर्यादा आहे, त्याची वाढ होऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून
लोकसंख्या तेवढी वाढते पण जमिनीमध्ये वृद्धी होत नसते, आणि म्हणूनच कालांतराने काय होतं, नागरी वस्त्यांमध्ये सुद्धा माणसाला राहण्यासाठी जागा अपुरी पडते, किंवा ती जी उपलब्ध जागा आहे त्या ठिकाणी माणसं राहू शकत नाहीत, आणि म्हणूनच त्या ठिकाणी बहुमजली इमारती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या वाटेला जमीन येऊ शकत नाही, मग काय केलं जातं, बहुमजली इमारती निर्माण केल्या जातात आणि त्याच्यामध्ये लोक दाटीवाटीने राहत असतात. बरोबर, हा फरक आहे लोकसंख्या आणि जमिनीची उपलब्धता. ग्रामीण क्षेत्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर बघा, जमिनीची उपलब्धता असते मुबलक प्रमाणामध्ये, आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माणसं जी आहेत त्या माणसांना आपल्या आर्थिक क्रिया करण्यासाठी, आपलं रोजचं सामाजिक जीवन जगण्यासाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध असते. त्या ठिकाणी तुम्हाला दाटीवाटी पाहायला मिळणार नाही आहे. हा फरक आहे दोन्ही ठिकाणांचा. ठीक आहे, यानंतर भूमीचा पुरेपूर वापर जो आहे जमिनीचा, हा सुद्धा जर आपण पाहिला तर बघा, शहरी क्षेत्रामध्ये जमिनीचा वापर जो आहे तो पुरेपूर करावाच लागतो. जमिनीचा प्रत्येक कोपरा असेल, प्रत्येक जागा जी आहे ती युटिलाइज केली जाते, वापरली जाते, कारण त्या जागेला किंमत आहे शहराच्या दृष्टीने. कारण कसं आहे, लोकसंख्या जास्त आहे आणि जागा मात्र मर्यादित आहे. या उलट ग्रामीण क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, जमिनीचा अशा प्रकारे वापर जो आहे तो फारसा झालेला पाहायला मिळत नाही, कारण या ठिकाणची लोकसंख्या आणि जमीन यांचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी संतुलित असतं, आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची बाब पाहता येणार नाहीये. ठीक आहे, यानंतरचा जर आपण विचार केला या बाबतीमध्ये तर तो आहे शाश्वत विकास. आता माणसाचा जर शाश्वत विकास होणं अपेक्षित असेल तर त्याला आपली वाढणारी संख्या जी आहे ती कुठेतरी नियंत्रित ठेवावी लागेल, आणि पृथ्वीचं जे शिलावरण आहे किंवा आपण जी सर्व मानवी वस्ती या ठिकाणी वास्तव्य करून राहतो, ही जी मर्यादा जी आहे ती लक्षात घेऊनच मानवाला आपल्या लोकसंख्येची वाढ जी आहे ती भविष्यामध्ये करावी लागेल. जर असं झालं की उपलब्ध असलेल्या जमिनीच्या तुलनेमध्ये लोकसंख्येची वाढ प्रचंड झाली असेल, अशा वेळेला बघा, या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही आवश्यकता आहेत, पायाभूत आवश्यकता ज्या आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. आता लोकसंख्या एवढी असतानाच असंख्य समस्या आपल्याला पाहायला मिळतात. कल्पना करा, याच्यापेक्षाही लोकसंख्या वाढत गेली आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते जर जाणवायला सुरुवात झाली तर नागरी क्षेत्रामध्ये लोकांचं राहणं जे आहे ते कशा प्रकारचं असेल भविष्यामधलं. लक्षात, आत्ता बहुमजली इमारती आहेत पण काही काळानंतर त्या सुद्धा अपुऱ्या परिणाम पडणार आहेत. बरोबर, आत्ता उद्योग शहरामध्ये आहेत, काही काळानंतर शहरांमध्ये उद्योगांना जागा मिळणार नाहीये पुरेशी, ते उद्योग पुन्हा काय होतील, अन्य भागामध्ये स्थलांतरित होतील. ठीक आहे, याच्यामधून आणखीन एक बाब निर्माण होते, ती म्हणजे नागरीकरण. शहराची सीमा जी आहे त्या सीमेच्या अंतर्गत असलेली जमीन जी आहे तिचं उपयोजन समजा तुम्ही अशा प्रकारच्या आर्थिक क्रियांसाठी करत असाल तर कालांतराने काय होणार आहे, ती जमीन संपणार आहे, ती अपुरी पडणार आहे. मग काय होईल, शहराच्या आजूबाजूला लागून असलेलं जे काही ग्रामीण क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये ते उद्योग जे आहेत ते स्थलांतरित होतील, त्या ठिकाणी निर्माण होतील, आणि मग पर्यायाने काय होणार आहे, आजूबाजूची ग्रामीण वस्ती जी आहे तिचं रूपांतरण हळूहळू नागरी वस्तीमध्ये व्हायला सुरुवात होणार आहे. थोडक्यात ही नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे. ठीक आहे, तर हे बदलतं भूमी उपयोजन आहे. आता हळूहळू शहरांमधून ग्रामीण भागापर्यंत सुद्धा हे जे चेंजेस आहेत, बदल आहेत, ते घडताना आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण वस्त्यांमध्ये सुद्धा शहरीकरणाच्या ज्या खुणा आहेत त्या आता आपल्याला निर्माण झालेल्या पाहता येतात. ठीक आहे, तर हे आहे भूमी उपयोजन. आणि आता प्रादेशिक विकासाचा आणि याचा काय संबंध आहे, तर भूमी उपयोजन जसं बदलत जातं तसंच काय होणार आहे, त्या ठिकाणाचा विकास जो आहे तो होत जाणार आहे. प्राथमिक क्रियांमध्ये होणारं भूमी उपयोजन जे आहे ते बदलून जर द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक क्रियांपर्यंत आपण पोहोचलो तर त्याचबरोबरीने काय होणार आहे, आपल्या प्रदेशाचा विकास हा होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं भूमी उपयोजन काळानुरूप बदलतं तसं त्या प्रदेशाचा विकास जो आहे तो सुद्धा घडून येत असतो. ठीक आहे, तर आजच्या आपल्या या लेक्चरला आपण इथे थांबूया, आणि याचा पुढचा जो भाग आहे, सविस्तर भाग जो आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.